गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण ऱ्हस्व उ चे स्वरचिन्ह म्हणजे काय आणि ऱ्हस्व उ चे स्वरचिन्ह मुळाक्षरांना कसे द्यायचे हे पाहिले. आज आपण त्याचा पुढचा अभ्यास करणार आहोत. मला सांगा, ऱ्हस्व उ नंतर कोणतं अक्षर येतं, कोणतं स्वर येतं? बरोबर, दीर्घ उ. मग या दीर्घ उचं स्वरचिन्ह म्हणजे कसं द्यायचं असतं हे आजच्या पाठाला आपण अभ्यासणार आहोत. मग दीर्घ इचं स्वरचिन्ह कसं असतं? या प्रकारे. म्हणजे आपण पहिला उकार दिला तसा, फक्त कसा असतो, पहिला उकार म्हणजे तो पुढच्या साईडला असतो आणि हा ऱ्हस्व दीर्घ उकार कसा आहे, हा असा मागे ओढलेला आहे. याला काय म्हणायचं? दुसरा उकार. काय म्हणायचं? दुसरा उकार. मग नेहमीप्रमाणे क ते ज्ञ मुळाक्षरांचं आपण लेखन केलेलं आहे. मग पहिल्यांदा काय करायचं? या दुसऱ्या उचं स्वरचिन्ह प्रत्येक मुळाक्षराला द्यायचं आहे. मग मी आधी तुम्हाला दाखवते या प्रकारे काय करायचं आहे. दीर्घ उचं स्वरचिन्ह प्रत्येक अक्षराला, प्रत्येक मुळाक्षराला द्यायचं आहे. दिल्याच्या नंतर त्याचा उच्चार कसा होतो हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्ही वहीमध्ये अ ते ज्ञ मुळाक्षरांचं सुंदर असतं लेखन करून घ्यायचं आहे आणि त्याला या दुसऱ्या उकाराचे स्वरचिन्ह, दुसरा उकार द्यायचा आहे. र बघा, काल सांगितलं तसंच आहे. त्याच्या रच्या पोटामध्ये हा दुसरा उकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक मुळाक्षराला दुसऱ्या उचं स्वरचिन्ह दिलेलं आहे. आता मी सांगते बघा, त्याच्या उच्चारामध्ये फरक काय असतो. उच्चार बहुतेक सेमच असतो, फक्त हा जो दीर्घ उ आहे त्याचा उच्चार कसा थोडासा ओढला जातो. म्हणजे आपण बघा, कु सहज म्हणतो. कला पहिला उकार कु, आणि जेव्हा दुसरा उकार देताना कसा उच्चार करतो, कु. म्हणजे थोडासा उच्चार काय करतो आपण, ओढला जातो. तुम्ही आता लहान आहात त्याच्यामुळे हा एवढा फरक तुमच्या लक्षात येणार नाही. जसजसं तुम्ही मोठे व्हाल तसं तुम्हाला ह्याच्यातला फरक लक्षात येईल. तर चला मग ह्याचा उच्चार कसा करायचा हे आपण पाहूया. कु कु गु गु चु चु जो जो बघा, मी उच्चार करताना कसा केला आहे, थोडासा तो दीर्घ केलेला आहे. मग आता तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 31 वरती दीर्घ उचे स्वरचिन्ह यावरचे काही शब्द दिलेले आहेत, त्याचं मी वाचन करते. तुम्ही माझ्या मागून त्याचं वाचन करायचं आहे. खून, दूध, मूल, चूक, चूल, तूप,
भूषण, डमरू, कापूर, तराजू, लाकूड, लसूण। तो विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी ह्याचं लेखन करून झालं की यापैकी कोणत्याही 10 शब्दांचं सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये काय करायचं आहे, तुम्ही लेखन करायचं आहे आणि त्यावर आधारित एक पाठ दिलेला आहे। चला तर आपण पाठाचं वाचन करूया। माझ्या मगून सगळ्यांनी पाठाचं वाचन करायचं आहे। एक होता रामू, त्याला मिळाला लाडू। रामू पकडा पकडी खेळताना पडला। रामूचा पाय दुखू लागला। रामू रडू लागला। शरयू रामूला उचल, रुमाल आण, पाय पूस, मलम लाव। यमू घरातून लाडू आण। रामू हा लाडू खा। लाडू खाताना रामू हसू लागला, नाचू लागला, पळू लागला। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीर्घ ऊचे स्वर चिन्ह म्हणजे काय, ते मुळाक्षरांना कसं द्यायचं, त्याचा उच्चार कसा करायचा हे पाहिलेलं आहे। याचा पुढचा पाठ आपण नंतर अभ्यासू। धन्यवाद।